शहराला 20 गावांचा हा मुख्य रस्ता आहे. 20 गावांचे शेतकरी इतर दळणवळणाचे जे लोक आहेत या गाव या रस्त्यावरून बीड शहराला पोहोचतात. बीडमध्ये मोठी बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेसाठी 30 गावांचे जे लोक आहेत ते या रस्त्यावरून जातात. आणि आज ही या रस्त्याची अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये 30 गावचे जे लोक आहेत ते मोठा पल्ला पार करून म्हणजे पिंपळनेर ते घाटसावळी या रस्त्यानं ते बीड शहरामध्ये पोहोचतात. या रस्त्यावरून जे आहेत ती रहदारी जी आहे पूर्णपणे कमी झालेली. आपण पाहू शकतो कशा प्रकारे हा खड्डा जो आहे तो रस्ता जो आहे तो अतिशय वाईट परिस्थिती या रस्त्याची झालेली आहे. गेल्या 15 वर्षापासून या रस्त्यामधून अतिशय वाईट परिस्थिती या रस्त्याची पाहायला मिळते. आपल्यासोबत माजी नगरसेवक योगेश भाई क्षीरसागर आहेत. ते या रस्त्यावरून जात असताना मध्येच त्यांना आपण रस्त्यावर थांबवून या रस्त्याची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आणि पुढची परिस्थिती काय असेल किंवा काय ते प्रशासनाला निर्देश देणार आहेत हे आपण जाणून घेऊया. साहेब, गेल्या 15 वर्षापासून रस्त्याची अतिशय दुर्दैवी अवस्था आहे. 30 गावांचा दळणवळणाचा हा मुख्य रस्ता आहे. बीड शहराला पोहोचणारा रस्ता आहे. या रस्त्यावरून जाणारे शेतकरी जे आहेत ते अतिशय त्रस्त आहेत. अनेक जणांना मनकेचा आजार झालेला आहे तर अनेक जणांची जीव या रस्त्यावर गेलेले आहेत अतिशय खराब रस्त्यामुळे. आणि प्रशासन वेळोवेळी वेळ काढूपणा करत आहे. टेंडर कुठल्या प्रकारचं कशाप्रकारे कार्यान्वित आहे, टेंडरची काय परिस्थिती आहे, वारंवार निवेदनं देऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तरुणांनी युवकांनी आंदोलन देखील केलेलं आहे. आता कुठल्याही प्रकारचा प्रश्न या मार्गी लागलेला नाही. रस्त्याचा काय नेमकी परिस्थिती आहे, काय सांगाल प्रशासनाला, काय आव्हान करायला तर आपल्याकडं जे बीड शहरापासून जाणारे नगर रोड असेल किंवा ज्या आपल्या बीड विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील प्रमुख रस्ते हे मागच्या 2-2.5 वर्ष जेव्हापासून हे लोकप्रतिनिधी या भागातले बदललेत त्यांचं पूर्णतः दुर्लक्ष आहे. आणि ही बघा तुम्ही आज परिस्थिती या रस्त्याची जशी दिसते ती सर्वच ग्रामीण भागात आहे असं मला वाटतं. या रस्त्याला निधी हा आदरणीय अण्णा या जो पाठपुरावा करायला पाहिजे होता तो झाला नाही. आणि म्हणून आपल्या बीड शहराला जो मुख्य हा लागणारा रस्ता आहे जवळपास 35 गाव या 35 गावचे लोक या रस्त्यावरून ये जा करतात त्यांना अनंत अडचणी या अशा खराब रस्त्यामुळं या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि त्यामुळं या भागातील सर्व जनतेने एक जनआंदोलन उभा केलं होतं त्याला सर्वांनीच आपण पाठिंबा दिला तरीसुद्धा त्यांना थातुरमातुर उत्तरं हे देण्यात येतात. दिसेल प्रॅक्टिकली असं काहीच काम या रस्त्याचं झालेलं नाही. प्रशासनाला अनेक वेळा निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली, विनंती करण्यात आली, पण प्रशासन काय याचा निर्णय घेत नाही, काय नेमकं कारण असं व्हायचं, काय वाटतं आपल्याला? प्रशासन सुस्त झालेलं आहे. हे लोकप्रतिनिधीचं काम असतं त्यांनी पाठपुरावा करणं, याला बजेट आणणं, लक्ष देणं, ज्याचं लक्षच कुठं नाही. आणि जे शहरात कामं होत आहेत ते तुम्ही पहा देतात नगरपालिकेच्या आणि इतर सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे नाण्याचे कामं हे लोक स्वतः काही करू शकत नाही. हे फक्त आम्ही आणलेला जो निधी होता तो कुठं वर्ग करणं आणि तिथं जाऊन आमच्या निधीवर आम्ही जे प्रस्तावित केलेले कामं आहेत जे मंजूर करून आणलेले ते कुठेतरी PWD ट्रान्सफर कर, तिथं जाऊन फोटो काढ, नारळ काढ, ह्याच्यात व्यस्त आहे. त्यांचं जे मुख्य काम आहे ते या ठिकाणी ग्रामीण भागातील जे रस्ते खराब झालेत, नगर रोड असेल, चौसाळ्या सर्कलचे रोड असतील, पिंपळनेर सर्कलचे रोड असतील, नारवंडी सर्कलचे रस्ते असतील, ते पूर्णतः संपलेले आहेत. याकडे त्यांचं पूर्णतः दुर्लक्ष आहे. मात्र गेल्या 2 वर्षापासून आपण सांगितल्याप्रमाणे 2 वर्षापासून जे लोकप्रतिनिधी आहेत या रस्त्याच्या कामाला अडथळा करतात. मात्र हा रस्ता जो आहे तो गेल्या अनेक वर्षापासून याला काय कारण असतं? हा रस्ता ह्याच्या आधी डागडुजी झाली, रस्त्याचे कामं झाली, रस्त्यावर दळणवळण हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळं रस्ता खराब झाला. मागील काळात जे पाऊस हा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं रस्ता खराब झाला आणि ह्याला बजेट पडलेलं लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षाने त्याचं बजेट हे डायव्हर्ट झालं आणि त्यांना बजेट इथं आणून काही काम करता आलं नाही. म्हणजे आता तुम्ही काय या रस्ता तुम्ही आता स्वतः डोळ्याने पाहिलेला आहे, आता प्रशासनाला आणि जो कोणी कंत्राटदार नेमलेला असेल, काही टेंडर वगैरे झाला असेल की नाही असेल, कशा प्रकारचा पाठपुरा तुम्ही आता करणार आहात, काय शब्द द्याल? या रस्त्यासाठी जनआंदोलन या गावांनी सर्वांनी केलेलं आहे आणि त्याला मार्गदर्शन करताना संबंधितचे प्रशासकीय अधिकारी त्यांनी असं सांगितलं आहे, आश्वासन दिलं आहे की हा रस्ता आम्ही करीत करू. आता त्यासाठी प्रतीक्षा खूप झाली, तुम्हाला
आता पुनश्च एकदा याचा पाठपुरावा सर्व जनतेने मिळूनच करावा लागेल आणि त्यात आम्ही सुद्धा उतरून रस्त्यावर उतरून याचं नेतृत्व तुम्ही करणार आहात काय? नक्कीच नक्कीच, तिथं कुठं आमची गरज लागेल आम्हाला बोलवलं तर आम्ही नक्कीच त्या भागातील जनतेसाठी येऊ. आज मी ह्या भागाच्या हाल बघता या रस्त्याची, याच्यामुळं ॲक्सिडेंट्स होत आहेत, मनकेचे त्रास होत आहेत, जे पेशंट्स असतात इमर्जन्सी पेशंट या भागात मोठ्या प्रमाणात कारखानदारी आहे त्यांना सर्वांनाच शेतकऱ्यांना त्रास होतो आहे, दुधाचे व्यावसायिक आहे त्यांना त्रास होतो आहे. म्हणून ह्या सर्वांसाठी जिथं कुठं गरज पडेल तिथं आमचं उतरणं हे कर्तव्य आहे आणि ते आम्ही करू. म्हणजे आता फक्त जनआंदोलन उभं केलं जाऊ शकतं एवढंच म्हणायचं आपल्याला? जनआंदोलन करून सरकारवर आणि लोकप्रतिनिधींवर आपल्याला पेशंट ठेवावं लागेल आणि त्यांचं जे कर्तव्य आहे जे काम आहे त्याची आठवण त्यांना करावं लागेल. जे ते नाही ते कामं करतात ते बंद करून त्यांनी इथं डोळे उघडून बघितलं पाहिजे, हे त्यांचं लक्ष वेधण्याचं काम आपण जनतेच्या माध्यमातून करतो. या ठिकाणी योगेश क्षीरसागर आपल्यासोबत होते. रस्त्याचं काम अतिशय वाईट परिस्थिती या रस्त्यावर झालेली आहे आणि या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागतो. 30 गावांचा हा दळणवळणाचा रस्ता आहे, शेतकऱ्यांचा रस्ता आहे आणि या रस्त्यावर लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे. मागच्या 2 वर्षापासून जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यावर देखील आरोप योगेश क्षीरसागर यांनी केलेले आहेत की त्यांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष या रस्त्यावर किंवा विकास कामावर केलेलं नाही आणि त्यामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था आहे आणि रस्ता जो आहे तो मुख्य दळवळाचा असताना या शेतकऱ्यांचं जे आहे ते मोठं नुकसान होत आहे. या ठिकाणी रहदारी करणाऱ्या नागरिकांचं फार मोठं नुकसान होत आहे, त्यांना मनकेचे आजार झालेले, काही जणांना अपंगत्व आलेले तर काही जणांचे जीव देखील या ठिकाणी गेलेले आहेत. मात्र रस्ता काही होत नाही आहे तर प्रशासनाला ते आव्हान करत आहेत. तर दुसरी गोष्ट, जनआंदोलन मोठं या ठिकाणी उभारू आणि त्यानंतरच प्रशासनाला जागा येईल. जे लोकप्रतिनिधी आहेत ते या काम करण्याकडे त्यांचं लक्ष वेधून घेऊ अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी योगेश क्षीरसागर यांनी दिली. कॅमेरामन संग्राम जनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज.